आजचा व्हिडिओ हा आहे की कॅनडामध्ये जी आम्ही ऑर्डर देतो तर ती व्हेज थाली कशी मिळते, तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ. तर इथं मी हे पॅकेट बोललेलं होतं आज आणि एक ऑर्डर दिलेली व्हेज थाळीची, त्यासोबत हे म्हणजे ताक इथं असं मिळालं आहे. याच्यात हे अशा प्लॅस्टिकच्या ग्लास आहे आणि त्याला वरतून हे स्ट्रॉ टाकण्यासाठीची ही जागा जिथून स्ट्रॉ टाकून तुम्ही हे जे छास आहे एक चांगल्या प्रतीचं एक छास आहे इथं हे मिळतं तर पिऊ शकतात. ही पॉलिथिन रिसायकलेबल पॉलिथिन आहे ही आणि यामध्ये असे हे कंटेनर्स आणि ही थाली ही अशी याच्यात मिळते. तर ही थाली बोलली मी ऑनलाईन ऑर्डर देऊन, तर तुम्हाला हे एक एक करून दाखवतो मी याच्यात काय काय मिळतं. तर ही पूर्ण पेटी पॅक थाली वेगवेगळ्या प्रकारची, त्याला कप्पे असलेला हे प्लेट्स वगैरे याच्यातलं हे मिळालेले हे चमचे, त्यानंतर ही त्याखालचे इथे टिश्यू पेपर स्ट्रॉ आणि हे असे इथे स्ट्रॉ मिळतं याच्यात, ती पण पूर्ण पॅक असते. हे चपातीच आणि हे याच्यात बहुतेक कढी असेल. तर ही आहे ती थाली. तर आपण आता थाली ही ओपन करून दाखवतो तुम्हाला मी. ही अशी पूर्ण पॅक येते ॲक्च्युली. तर ही मी केली आहे ओपन. तर इथं बघू शकतात हे मिळाले आहे याच्यातले हे फुलके रोटी, हे चांगल्या प्रकारचे याला तूप वगैरे लावून व्यवस्थित असे 4 ते 5 हे फुलके टाईप रोटी इथे मिळते. ही याची अशी क्वालिटी म्हणजे अशी खूप जाड वगैरे नाही पण चांगली लागते खाण्यासाठी. ते एका साईडनेच बहुतेक ऑइलिंग झालेलं दिसते हिला. तर आणि ही आहे गुजराती कढी. हे खूप चांगल्या क्वालिटीची म्हणजे घट्ट एकदम असं नाही की खूप पातळ वगैरे, तर खूप चांगल्या क्वालिटीची ही कढी इथे अशी मिळते याच्यासोबत. आणि हे आहे याच्यात हे काहीतरी बेसनचं काहीतरी काय आयटम आहे स्नॅक्स म्हणून. तर हे गाजराचं लोणचं टेस्टी. नंतर हा आहे मुगाचा शिरा ज्यावर ड्रायफ्रूट्स वगैरे सर टाकले आहेत. एक स्वीट आयटम याच्यामध्ये मिळतो थालीमध्ये. तर हा मुगाचा शिरा आणि त्यावर टाकलेले हे ड्रायफ्रूट्स आणि ही हलवायची टाईपची बटाटा सब्जी आलू मटर सब्जी आपण जे म्हणतो ते. आणि हा राईस चांगल्या प्रकारचा राईस आहे नक्कीच. आणि ही मिक्स व्हेजची अजून एक सब्जी. तर अशी ही पूर्ण ती थाली खूप चांगली टेस्ट आहे. तुम्हाला खोटं वाटेल ही जवळपास $17 म्हणजे 55 रेट काढला तर 935 रुपयाची ही थाळी आहे एक पॅनची. हे आहे ताक, खूप चांगल्या क्वालिटीचं ताक हे आहे आणि याच्यात ही स्ट्रॉ. तर अशी ही पूर्ण थाली आणि याच्यासोबत मिळणारे असे हे सर्व आयटम्स स्पून त्याचा स्ट्रॉ ग्लास हे कंटेनर. ही जी ब्लॅक कलरची तुम्ही जी प्लेट बघताय तर ही मायक्रो ओव्हनमध्ये तुम्ही गरम पण करू शकता. तर अशी थाली. नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा याच्यावरती. तुम्हाला कसं वाटलं, काय क्वेश्चन असेल तर नक्कीच विचारा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.